माननीय सीताराम जाधव सर इथे उपस्थित सर्व मंडळवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, इथे मी आपले मनोगत नक्कीच व्यक्त करणार आहे. फक्त एक विनंती आहे, मी बोलत असताना टाळ्या जेवढ्या वाजवल्या तेवढ्या माझं म्हणू शकतो, पण शिट्या कोणीही वाजू नये. एकाग्रता यशो बीजम म्हटलं गेलेलं आहे संस्कृत उपनिषदांमध्ये. जीवनात तुम्ही काहीही करा, एकाग्रता जी आहे ती अशा जी नक्कीच बीज असं स्वरूप असते. म्हणून तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण एकाग्र चित्त पाहिजे. म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही UPSC निवडलं याच्यात तुमची एकाग्रता पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा UPSC निवडता तेव्हा तुमच्या डोक्यात इतर काहीही यायला नको की ठीक आहे बाबा आपण UPSC देतो आहोत पण हे नाही झालं तर काय, हा विचार डोक्याच्या मागे कुठेतरी असला पाहिजे नक्कीच. पण हा जो विचार आहे प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला कधीही ओव्हर पॉवर करता नाही, कारण की आपलं लक्ष आहे UPSC क्लिअर करणं व इथे अधिकारी बनणं, IAS बनणं. हे ध्येय आपलं सगळ्यात मोठं ध्येय आहे. ते ध्येय आपल्याला अर्जुनाला जसा बोक्ताचा फक्त डोळा दिसला तसं आपल्या UPSC सर्व सर्व्हिसेसमध्ये फक्त IAS दिसायला पाहिजे असं मी इच्छा व्यक्त करतो. तर अशा स्वरूपाची तयारी आपण करायला पाहिजे. चार वर्ष मागे जेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंटचे इलेक्शन झाले होते तेव्हा अनेक जणांनी म्हटलं होतं की अमेरिकेचा प्रेसिडेंट, मी इथे व्यक्त करू इच्छितो की मी इथे रेस बद्दल काही कमेंट नाही करते, ही हकीकत घटना आहे अमेरिकेत घडलेली. तर अमेरिकेतील अनेक पॉलिटिकल अनालिस्ट असं मत होतं की USA प्रेसिडेंट होतील तर ते व्हाईटच असेल, पण ओबामांचं जे स्पिरिट होतं येस वी कॅन, ते जे स्पिरिट होतं ते आपण इथे प्रकट केलं पाहिजे की नक्की आपल्यामध्ये ते करून दाखवण्याची जिद्द पाहिजे, चौकाटी पाहिजे. त्याच्यासाठी जे काही प्रश्न लागतात ते आपली करायची पूर्ण परिपूर्णपणे तयारी पाहिजे. UPSC आपल्याला पेशन्स फार लागतो, त्याची परीक्षा आपण इथे बघून घेऊ आत्ता काय तर. आता आपण येऊ UPSC ॲक्च्युअल परीक्षेबद्दल बोलू जरा. ही परीक्षा जी असते ती 3 स्टेप असते, आपल्याला सगळ्यांना सांगती आहे. आधी प्रिलिम्स होते मे महिन्यामध्ये, त्यामध्ये 2 पेपर्स असतात, CSAT 1 आणि CSAT 2. CSAT 1 ज्याला आपण GS म्हणत आलो आहोत तो पेपर असतो, व CSAT 2 यामध्ये जनरल मेंटल ॲबिलिटी, मॅथमॅटिक्स, कॉम्प्रिहेन्शन स्किल्स, डिसिजन मेकिंग स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्विंग असे सगळे विविध विषयांचा समावेश असतो. तर आता ही परीक्षा जी आहे ती याच्या आधी ऑप्शनल आणि जनरल स्टडीज असे 2 पेपर होते. आता या दोन्ही पेपर्सचा इक्वल वेटेज असा आलेला आहे, म्हणून आपल्याला जेवढा CSAT चांगलं पाहिजे. जनरली CSAT जे काही मुलं कॅट देतात किंवा CET देतात त्यांचं पेपर 2 जो असतो म्हणजे मेंटल ॲबिलिटी, मॅथमॅटिक्स, हे फार चांगलं झालेलं असतो. म्हणून जनरली टेंडन्सी अशी असते की आपण जनरल स्टडीज थोडंसं कच्चं रांगू दिलं किंवा फार फोकस नाही केलं तरी आपल्याला चालून जाऊ शकते. पण मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपल्यापेक्षा जास्त कोणाने किंवा 100% कॅटमध्ये मिळालेलेही लोकं UPSC परीक्षा देतात आपल्याबरोबरच. म्हणून आपल्याला दोन्ही CSAT पेपर 2 व पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीज हे तितकेच चांगले करायचे आहे. म्हणजे मॅक्सिमम अटेम्प्ट असायला पाहिजे आपल्याला दोन्ही पेपर्समध्ये, व ॲक्युरसी ही पाहिजे की अराउंड 80% पाहिजेच, तर मग हमखास यश नक्कीच मिळू शकते प्रिलिम्स एक्झाममध्ये. प्रिलिम्सबद्दल अजून बोलायचं झालं तर एक्सटेन्सिव्ह स्टडी हा प्रिलिम्सना फार उपयोगात येतो. आपण सहज मासिकं चालता चालता एखादं पान वाचून जातो, त्याच्यामध्ये कुठे एखादी बीट मिळून जाते. आणि माझ्या बाबतीत असंच झालं होतं की परीक्षेच्या 1 दिवस आधी मी संध्याकाळी क्रॉनिकलचा ज्योग्राफीचा स्पेशल इश्यू जस्ट रेफर करत होतो, त्यामध्ये ओझोनवरचं स्ट्रॅटोस्फियर जसं आपलं छिद्र पडते आहे त्यामध्ये कसे करंट सेटअप झालेले आहे याबद्दल एक प्रिलिम्सचा प्रश्न होता. आणि तो मी फक्त 1 दिवस आधीच वाचला होता, तर आपल्याला कधी काय वाचलं कुठे कामात येईल हे काहीच सांगता येत नाही. म्हणून एक्सटेन्सिव्ह स्टडी प्रिलिम्सचा फार उपयोगात पडतो. याशिवाय करंट अफेअर्सही तितकंच महत्त्वाचं असते, आणि करंट अफेअर्सही बरंच मटेरियल सध्या माझ्याकडे आहे. पण एक्सटेन्सिव्ह स्टडी जेव्हा मी म्हणतो तेव्हा ही पण लक्षणं वाढतात की बाजारामध्ये सध्या इट इज फ्लडेड विथ मटेरियल रिगार्डिंग करंट अफेअर्स अँड ऑल अदर थिंग्स. तर आपल्याला नेमकं काय हवं आहे, रिपिटेटिव्ह वाचणं म्हणजे एकच गोष्ट 5 ठिकाणी वाचणं आपल्या ज्ञानात काही भर पडणार नाही आहे. म्हणून आपण सिलेक्टली वाचा व सिलेक्ट द बेस्ट मटेरियल दॅट इज अवेलेबल इन द मार्केट अँड रीड इट थरली. दॅट इज माय ॲडवाइस टू ऑल ऑफ यू. याच्यानंतर आपण मेन्स परीक्षेकडे वळू. मेन्स परीक्षेबद्दल बोलायचं झालं, प्रिलिम्सला आपल्याला आता काही चॉईस मिळालेला नाही आहे ऑप्शनल विषय पाठ्यामुळे, पण हा चॉईस आपल्याला मेन्स परीक्षेमध्ये असतो. त्यांनी लिस्ट दिलेली असते UPSC 26-28 विषयांची, ज्यांच्यापैकी आपल्याला 2 विषय निवडायचे असतात आपले ऑप्शनल्स म्हणून. या दोन्ही ऑप्शनल विषयांचे आपल्याला 2-2 पेपर असतात आणि एका ऑप्शनला वेटेज 600 मार्कांचं असते.
तर मेन्स परीक्षेमध्ये आपल्याला सर्व काही सब्जेक्टिव्ह असते. आपल्याला 10 मार्क्स, 20 मार्क्स, 30 मार्क्सपासून 60 मार्क्सपर्यंत आन्सर्स लिहायचे असतात आणि तिथे फार क्वालिटेटिव्ह आन्सर्स लागतात. वी हॅव टू बी टू द पॉईंट, प्रिसाईज अँड कॉम्पॅक्ट, कारण की मार्क तेव्हाच येतात जेव्हा आपण टू द पॉईंट लिहितो अँड वेन यू हिट द बुल्स आय. म्हणून जो आपण अभ्यास करतो तेव्हा आपण जे रेफरन्स बुक वापरतो त्याच्यामध्ये मार्जिन्समध्ये नोटेशन्स काढून ठेवू शकतो, किंवा आपण जर प्रश्नपत्रिका बघितलेली असेल आधी तर आपल्याला अभ्यास करायच्या आधीच प्रश्नपत्रिका बघून घेतलेली चांगली असते, कारण की आपल्याला नक्की लक्षात येते की कोणत्या प्रकारचा प्रश्न कुठनं उचलला जातो. आता हिस्ट्री सारख्या विषयामध्ये काही अनालिटिकल क्वेश्चन्स असतात, तर कोणत्या डेलोजीनी हे वाक्य म्हटलं होतं तर तिथं तुम्हाला सांगणार नाही आहे की हे डेलोजीनी म्हटलेले आणि कुठे म्हटले, ते फक्त वाक्य टाकतील त्यांचं की आमची डॉक्टर ऑफ लॅब्स पॉलिसी अशी अशी होती बस. हे कोणी म्हटलंय, कधी म्हटलंय, का म्हटलंय, किंवा त्याचे इम्प्लिकेशन काय झाले, हे सगळं आपल्याला ओळखून त्याच्यावर कमेंट करायची असते, त्याचं अनालिसिस करायचं असते. आणि ते जेव्हा इतक्या क्वालिटीला जावं लागते तेव्हा मी म्हटलं तसं एकाग्रता यशोभ निगम. आता आपण येऊया ऑप्शनल विषयाच्या निवडीकडे. आपण पुण्यामध्ये जर बघितलं तर अनेक ऑप्शनल विषयाचे खास करून आपण जे सोशल सायन्सेस म्हणतो, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जॉग्रफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशॉलॉजी, इव्हन फिलॉसॉफी. माझे ऑप्शनल विषय होते सोशॉलॉजी आणि फिलॉसॉफी. जनरली फिलॉसॉफी कोणी इंग्लिशमधनं घेत नाही, पण मी घेतलं कारण की माझा फार जीवनाचा विषय आहे तो. माझं ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे. तर आपल्याला पुण्यामध्ये या सर्व विषयांचे अनेक पुस्तकं म्हणजे सफिशियंट मटेरियल अवेलेबल आहे, ओरिजिनल रेफरन्स बुक्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे काही प्रमाणात कोचिंगही अवेलेबल आहे या विषयांचं पुण्यामध्ये. तर एकतर फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग व्हेन यू आर सिलेक्टिंग अन ऑप्शनल सब्जेक्ट टू बी कॅप्ट इन माइंड इज द अवेलेबिलिटी ऑफ रेफरन्स मटेरियल, कारण की ऑप्शनल विषयाची आपल्याला जवळजवळ एम ए लेवलचा अभ्यास करायचा असतो. मी म्हणेन एम एपेक्षाही थोडासा पलीकडचा केला तर सो तेवढा चांगला येईल. तर त्या प्रकारचं मटेरियल आपल्याला हवं असते, आणि नुसतं मटेरियल मिळवून चालत नाही. इथे आपण जे काही आपल्याला आकलन होते आहे ते शेवटी यू पी एस सीला आपल्याला त्या 3 तासांच्या पेपरमधूनच करणार आहे. म्हणून आपण कितीही वाचलं असेल पण त्या 3 तासात ते व्यक्त करू शकलो नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. आणि ही 3 तासात 3 तासांचे जे 2 पेपर असतात त्यातनं आपलं जे काही 1-2 वर्षांचा सराव असेल, अभ्यास असेल, तो आपल्याला यू पी एस सीला दाखवून द्यायचा की हो आम्ही हे वाचले आणि या या लेवल या या डेप्थपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आणि ही जी स्किल असते आन्सर रायटिंग स्किल हे प्रॅक्टिस थ्रूच डेव्हलप होत जाते. मी जनरल स्टडीज विषयासाठी युनिक अकॅडमीजमध्ये स्पेसिफिक जॉईन केली होती आणि या ज्या रायटिंग स्किल्स होत्या, रायटिंग स्किल्स बरोबरच टाईम मॅनेजमेंट ही इतकं महत्त्वाचं असेल. म्हणजे मी तर इथपर्यंत खुलात गेलो होतो की टाईम मॅनेजमेंट जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये तो डायनॅमिक झालेला आहे. आपल्याला माहिती नसतं की किती मार्कर असतील, मार्क 300 असतील, पण त्याचे इंटरनल डिव्हिजन जे असते 30 मार्क्स, 20 मार्क्स, 5 मार्क्स, 2 मार्क्स, आता ते 3 मार्क्स पण टाकायला लागले आहेत. तर त्यांनी आता कसं केलं की आत्तापर्यंत 20 मार्कांच्या प्रश्नाला 200 शब्द अपेक्षित होते, आता 20 मार्कांच्या शब्दाला 250 शब्द अपेक्षित आहेत. तर द नंबर ऑफ वर्ड्स दॅट यू हॅव टू राईट इन द पेपर इज इन्क्रीझिंग कंटिन्युअली इन जनरल स्टडीज पेपर. त्यामुळे आन्सर रायटिंगची स्पीड तेवढीच महत्त्वाची ठरते. आणि आन्सर रायटिंग स्किल, रायटिंग स्पीड हे सर्व आपण जेव्हा टाईम बाऊंड पेपर सोडवतो किंवा कोणतेही आन्सर्स लिहितो अशा स्वरूपाची जेव्हा आपण मॉक प्रॅक्टिस जेव्हा करतो, मॉक टेस्ट जेव्हा देतो तेव्हाच आपल्याला होते. आणि तिथे ॲक्च्युअल काही टेन्शन असते परीक्षेच्या वातावरणात. आपण परीक्षेत बसलेलो असतो हॉलमध्ये, मुंबई सेंटर असते, तिथे सुदैवाने कोणी असते आपले फ्रेंड्स त्याच सेंटरला तर ठीक, नाहीतर कुठनं कुठनं अभ्यास करून आलेले, दिल्लीहून आलेले, आणि ते असे मोठे मोठे ग्रंथ घेऊन येतात, फटाफट पलटवत असतात. माझ्या एका मैत्रिणीचं असं आलं होतं की जनरल स्टडीजच्या पेपरच्या आधी तिला स्टॅटिस्टिक्सचा फॉर्म्युला आठवला नाही, तर तिने मागच्या मुलाला विचारला तो, तर त्याचा पहिला अटेम्प्ट झालेला होता. तर त्याने सांगितलं मला माहिती नाही, मला वाचत मी वाचतो तू पुढे बघ. अशा स्वरूपाचं जेव्हा कॉम्पिटिशन असते इट इज डाय हार्ड कॉम्पिटिशन. तुम्हाला वेळेवर कोणी मदत करणार भेटलं तर तुमचं तुमचं नशीब चांगलं, पण असंही होऊ शकते, अशा वेळेस डिप्रेस न होता. म्हणून माझं सजेशन आहे की आपण जे काही करतो ते पूर्ण एकाग्र चित्ताने करा, म्हणजे ऑन द स्पॉट रिव्हिजन ज्या असतात त्या कमीत कमी ठेवा. मी परीक्षेच्या सेंटरला जाताना वेळेवर हातात फक्त एका पेपरचं एक पुस्तक बसवलंच, आणि ते पण असं आपलं जस्ट टाळत जायचं, जस्ट काय वाचलं आहे हो आपण सगळं वाचलेलंच आहे कशा नाही घाबरायचं, असा ॲटिट्यूडने तुम्ही अप्रोच व्हा. परीक्षेच्या अनुभवी काहीही टेन्शन घेऊ नका. जास्त कोणाला विचारू नका की तू नवीन काय वाचलं रे बाबा, तू नवीन काय केलंस, मी हे पुस्तकं वाचलेस का, तू काही विचारू नका. कारण की अनेक वेळा असंही होऊ शकते की
फिलॉसॉफी मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णांचं पुस्तक बायबल मानलं जाते, ते कोणीही वाचत नाही, पण तिथे फार कठीण आहे असं येऊ शकते. कोणी फिलॉसॉफीचं ऑप्शन विषयाचा असेल तर उगाच येऊन तुम्हाला नाही, तू राधाकृष्ण मधलं या पानाचं हे कमेंट वाचली का? मी म्हटलं नाही, ते वाचणं अपेक्षितही नव्हतं, म्हणून मी वाचलेलं नाही. अशा प्रकारचा जो कॉन्फिडन्स आहे तो स्वतःमध्ये डेव्हलप करा की मी जेवढं वाचलेलं आहे दॅट इज सफिशियंट टू क्वालिफाय मी टू बी अन IAS ऑफिसर. आणि आपले ऑप्शन विषय जे आहे ते आपल्या डाव्या हाताचे खेळ बनले, कारण की जनरल स्टडीज डायनामिक, दे कॅन आस्क यू अबाउट एनिथिंग अंडर द सन. आमच्या ह्याच्यामध्ये वॉशिंग मशीनच्या दोन नवीन टेक्नॉलॉजीजबद्दल विचारलं होतं. माझं पूर्ण बॅकग्राऊंड आर्ट्समध्ये, मी 10वीनंतर आर्ट्सच घेतलेलं होतं, कारण ते माझ्या डोक्यात तेव्हापासून होतं की आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे. माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, भूजल सर्वेक्षण विभागात ते डेप्युटी डायरेक्टर होते, त्यानंतर वर्षभर वर्ल्ड बँकेत सल्लागार होते. त्यांचा बऱ्याच IAS ऑफिसरशी संबंध आला, त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं होतं, म्हणून त्यांना जाणीव होती की कशा प्रकारचं डायव्हर्सिफाईड फील्ड आहे, चॅलेंजिंग आहे, आणि काम करण्याच्या किती मोठ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आणि त्यांच्या गायडन्सखालीच मी तेव्हा ठरवलं होतं की आपल्याला आर्ट्स घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या अवांतर वाचन जे आहे ते अफाट करता येईल, आणि इतर एक्स्ट्रा करिक्युलर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मनसोक्तपणे भाग घेता येईल. तर त्या स्वरूपाने मी आर्ट्स घेतलं होतं, पण ॲक्च्युअली तयारी होती की मी ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरला असताना सुरुवात केली. मी ज्ञान प्रबोधनी संस्थेमध्ये बॅच जॉईन केली होती जनरल स्टडीजची, तर तिकडनं थोडंफार समजत होतं, तिथे ऑफिसर लोकांशी भेट झाली, कसं काय अभ्यास करायचा, रेफरन्स बुक्स नक्की कसे निवडायचे, हे सगळं समजतं आलं. आणि त्याबरोबरच आपले युनिक अकॅडमीचे जे होते ते सर कायम फीडबॅक देत होते की तू आत्ता हे वाचून ठेवलंस तर तुला त्याच्या नंतर कामात येईल. तर मग जनरल स्टडीजचे दोन भाग असतात, आत्ता जे काही ग्रॅज्युएशनला असतील किंवा अजून नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट त्यांचा असेल, त्यांना नक्कीच झोक्यात ठेवता येईल की सर म्हणतात तसंच. आपला कोर भाग जो असतो दॅट इज स्टॅटिक, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं, जॉग्रफी झालं, हे कधीच न बदलणार आहे. तुम्ही यावर्षी करा का पुढच्या वर्षी करा, असा जो काही भाग आहे तो आपण आधीपासून खूप पक्का करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या वर्षी परीक्षा देतो त्यावर्षी आपल्याला फुल फोकस करायला सोपे ठेवता येतो, आणि हा जो कोर भाग आहे त्याची क्विक रिव्हिजन केली आपलं काम भागते. अशा स्वरूपाचं टाईम मॅनेजमेंट पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. एक वर्ष आधीपासूनचा प्लॅनिंग आपल्याला माहिती पाहिजे. माझं प्लॅनिंग अशा स्वरूपाचं होतं ते मी सांगतो आता. 2010 साली मी ग्रॅज्युएट झालो इकॉनॉमिक्समध्ये, आणि त्यानंतर मग जूनपासून मेमध्ये आमची परीक्षा संपली. मे साधारण 15 ते 20 मेपासून मी प्लॅनिंग सुरुवात केली होती. मेपासून मी डिसेंबर 1 इतक्या कामापर्यंत पूर्णपणे मे या परीक्षेवरती फोकस ठेवला होता, कारण की 2010 मे ते 2010 डिसेंबर या काळामध्ये मला 2018 मेची तयारी पूर्णपणे पक्की करून ठेवायची होती. आणि त्यामध्ये मी असं डिसिजन केलं होतं रफली की एका महिन्यामध्ये एका ऑप्शनची पूर्ण तयारी व्हायला पाहिजे वाचून. असे दोन ऑप्शन्स आणि जनरल स्टडीज असे 3 महिने झाले. तर नंतर सिमिलर फॅशनमध्ये त्या तिन्ही विषयांची रिव्हिजन असं मी केलं होतं. म्हणजे डिसेंबर 1 जेव्हा मी पोचलो तोपर्यंत माझ्या मेन्स की आपल्याला असं म्हणता येईल की तो दॅट वॉज माय 0th अटेम्प्ट, म्हणजे हा फर्स्ट अटेम्प्ट होता, सो दॅट वॉज माय 0th अटेम्प्ट, आणि इट वॉज इन टू अन अटेम्प्ट ऑफ UPSC. मी ॲक्च्युअल त्यावर्षीचे पेपर घेऊन सोडवलेले होते. त्या कालावधीमध्ये 3 तास सकाळी बसलो होतो, 3 तास दुपारी बसलो होतो. UPSCचा जो टाइमटेबल होता तोच मी फॉलो केला होता, आणि तितकेच दिवस दोन्ही ऑप्शनमध्ये गॅपही घेतली होती. आणि आपल्याला अजूनही एक लक्षात ठेवावं लागते की UPSC जो टाइमटेबल देते गेन्सचा तो दरवर्षी बदलत जातो, म्हणून कधी कधी असंही होऊ शकते की पहिला पेपर असतो जनरल स्टडीजचा, लगेचच दुसऱ्या दिवशी जनरल स्टडीजचा पेपर संध्याकाळी संपतो आपले दोन पेपर्स, लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्याला SA आणि कंपल्सरी इंग्लिश असे दोन पेपर्स असतात, आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला कंपल्सरी रिजनल लँग्वेज ही जी असते त्याचा पेपर असतो. हे 3 दिवस झालं की आपल्याला एका दिवशीची सुट्टी मिळते. त्यानंतर सुरू होते आपले ऑप्शनल, जे आपली होम फील्ड आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता ऑप्शन आपण कोणते निवडतो? जनरली कसं होतं की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जॉग्रफी यांच्यामध्ये काहीच गॅप नसते, ते बॅक टू बॅक असतात. तर मग अशा वेळेस आपल्याला ते आधीपासून सवय पाहिजे, कारण की एवढे लेंथी पेपर्स आपल्याला एवढ्या 5 दिवसात संपायचे असतात, त्यामुळे आपले हात असे दुखून जातात शेवटी. खरं म्हणायचं झालं तर जनरल स्टडीजचा पेपर लिहून संध्याकाळीच आपले हात असा थकलेला असतो, दिवसा SA असतो तो कम्पॅरेटिव्हली कमी लिहायचा असतो लेंथचा, म्हणून तो कसा कसा होऊन जातो. पण ज्यांचं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जॉग्रफी असे बॅक टू बॅक पेपर्स आहेत, त्यांनी तशा स्वरूपाची प्रॅक्टिस नाही ठेवावी. नक्कीच मी आवर्जून सांगेल, कारण की आपल्या हाताला ती सवय बसायला पाहिजे की एवढे मोठे शब्द एवढ्या मोठ्या स्पीडनी एवढ्या कमी वेळात आपल्याला लिहायचे आहेत, आणि ते पण तितक्या क्वालिटीचे जे आपल्याला IAS बनवून ठेवते. त्यानंतर टाईम मॅनेजमेंटचं बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांना सांगते आहे, मागच्या वर्षी अमेरिकेचे प्रेसिडेंट ओबामा
नेहमी जे अबोटा मॅममध्ये केलं ओसामा बिन लादेनचं, त्याचं टाईम मॅनेजमेंट कसं होतं त्यांना माहिती होतं. पूर्ण ऑपरेशन त्यांनी कॅरी केलेलं होतं. त्यांनी त्या पूर्ण इमारतीचं मॉप बनवला होता. कुठनं कोण एंटर करेल, कोणता कमांडो कोणत्या दरवाज्याने जाईल. त्यांचे दोन हेलिकॉप्टर होते, एक वरतून एक खालतून. त्यांच्या टीम्स डिव्हायडेड होत्या. त्यांनी पूर्ण सराव केलेला होता ॲक्च्युअल स्वरूपाचा. आणि त्यांना टिकटॉक माहिती होतं की 36 मिनिटाला ओसामा बिन लादेन या पृथ्वीवरती नसेल आणि आपले सर्व कमांडो त्याचं शव घेऊन आपल्या हेलिकॉप्टरमधनं उड्डाण भरतील. 36 मिनिट संपला होता कंट्रोल रूममध्ये. 37 मिनिटला ओबामांचं टेन्शन एव्हरेस्टवरती जाऊन बसलं होतं. पण की त्यांना काहीही माहिती नव्हतं. पाकिस्तानी अमेरिकेकडनं कधीही हल्ला होऊ शकत होता कारण की सिक्रेट ऑपरेशन होतं. म्हणून त्यांचं जे प्लॅनिंग प्लॅनिंग होतं आणि ते डिस्पटल्यांनी त्यांना जे टेन्शन आलं होतं त्यावेळेस तशा स्वरूपाचं प्लॅनिंग आणि तसंच टेन्शन आणि मी म्हणेल आपल्याला या परीक्षेच्या प्लॅनिंगमध्ये यायला पाहिजे तेव्हाच नक्की यश येईल.